मित्रांनो, तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे. त्यात विविध प्रकारचे आकृतिबंध तुम्हाला दिसत आहे. असेच आकृत्या, अक्षरे, संख्या, वस्तुरूपातील आकृतिबंध तुम्ही मागील इयत्तेत अभ्यासले आहेत. आता आपण अजून अशाच प्रकारचा एक आकृतिबंध अभ्यासूया, त्याचा सराव करूया. बघा, तुम्हाला समोर एक आकृतिबंध दिसत आहे. त्यात प्रथम चार चांदण्या आहेत, नंतर दोन चांदण्या, पुन्हा दोन चांदण्या आहेत, त्यानंतर पुन्हा चार चांदण्या, दोन चांदण्या, दोन चांदण्या, असा क्रम आहे. आता यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की चांदण्यांचा क्रम कसा आहे, तर चार दोन दोन अशा प्रकारे चांदण्यांचा क्रम आहे. त्यापुढे देखील आपल्याला आकृतिबंध पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कसं घ्यावं लागेल, तर पुन्हा आपल्याला चार चांदण्या, दोन चांदण्या, पुन्हा दोन चांदण्या असा क्रम घेता येईल. अशा प्रकारे आपल्याला हा आकृतिबंध पुढे वाढवता येईल.